आपण शैक्षणिक वाटचाल या पाठाच्या अंतिम भागाकडे आता पोचलो आहोत शेवटच्या भागामध्ये संशोधन संस्था वैद्यक क्षेत्र हो मेडिकल वैद्यक म्हणजे मेडिकल तर स्वातंत्र्योत्तर कालखंड कालखंडामध्ये वैद्यक क्षेत्रामध्ये संशोधनासाठी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये भारतीय वैद्यक अनुसंधान म्हणजे आय सी एम आर याची सं या संस्थेची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर या संस्थेच्या मार्फत अनेक विद्यापीठं आणि वैद्यक महाविद्यालयं शासकीय बिगर शासकीय संशोधन संस्था या ठिकाणी या ठिकाणी काम करत होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी आपल्या वैद्यक क्षेत्रामध्ये खूप सारी प्रगती त्या ठिकाणी झाली आहे आणि त्याचा फायदा आपल्या भारत देशाला झाला आहे कारण या वैद्यक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांनी सर्वप्रथम भारतामधील विविध आजारांवर रोगांवर संशोधन करणारी साधारणतः सव्वीस देश देशभरामध्ये सुरू केली आणि या संशोधनामध्ये मग क्षयरोग असेल म्हणजे टी असेल कुष्ठरोग असेल यावर नियंत्रण मिळवणं आपल्याला शक्य झालं आहे आता तुम्ही बघितलं असेल की मध्यंतरी पल्स पोलिओचा डोस हा त्या ठिकाणी देण्यात आला होता तर पोलिओवर देखील भारताने चांगल्या पद्धतीनं मात केली आहे ते त्याचं श्रेय सगळं संशोधन या संस्थे वैद्यक संशोधन केंद्राला जात असतं या क्षेत्रामध्ये प्रगत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाला चालना मिळण्यासाठी ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे एम्स तर एम्सची पदवी आणि पदव्युत्तर जो अभ्यासक्रम आहे याची शिक्षणाची जबाबदारी ही त्या ठिकाणी दे देण्यात आली होती आणि महाविद्यालयाच्या सार्वजनिक सुसज्ज जे दवाखाने आहेत इस्पितळ आहेत या संस्थेचं हे मोठं प्रमुख वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी मग डॉक्टर असतील परिचारिका असतील म्हणजे त्या नर्स असतील तर यांचं प्रशिक्षण आणि शिक्षण देण्याचं त्याचबरोबर मग डोळ्यांचा हृदयाचा मेंदूचा कानाचा हे वेगवेगळे जे आपले अवयव आहेत त्या अवयवांच्या बाबतीमध्ये त्या वेगळ्या ठिकाणी संशोधन करून त्या ठिकाणी रोगांवर त्याच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठीचं संशोधन त्या संस्थेमध्ये झालं आणि मग ते संशोधन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी मग एकाच ठिकाणी सगळं जर आणलं त्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असतात या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला देखील त्या ठिकाणी सरकारनं चालना दिली आणि त्या ठिकाणी एकत्राला परवानगी दिली तर वैद्यकीय विकास करण्यासाठी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये Uh, साधारणतः मेडिकल uh, जे काउन्सिल ऑफ इंडिया आहे याचं पुनर्गठन करण्यात आलं आणि पुनर्गठन केल्यानंतर वैदिक शास्त्राचं जे गुणवत्ता आणि निश्चितीकरण आहे त्याची तपासणी करण्याची जबाबदारी देखील एम्सवर दिलेली आहे त्याचबरोबर आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल आयुर्वेदिक असेल निसर्गोपचार असेल युनानी असतील होमिओपॅ पॅथी असेल अशा वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती देखील आल्यात तर uh, या ठिकाणी त्या चिकित्सांचा अभ्यास करण्यासाठी देखील सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इंडियन मेडिकल अँड होमिओपॅथी या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एक एकोणऐंशीमध्ये या संस्थेचं विसर्जन करून त्याच्यामध्ये परत नव्याने तीन संस्था या जोडण्यात आल्या होत्या सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च युनानी एक युनानी त्याच्यानंतर सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी आणि शेवटचं जे आहे ते नेचर नेचर क्युअर म्हणजे नॅचरोपॅथी नैसर्गिक उपचार या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी या क्षेत्रामध्ये काम करण्यात आलं आणि मग त्याचबरोबर एक टाटा जे आहेत आपले तर टाटाने ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट अँड रिसर्च एज्युकेशन इन कॅन्सर हो कर्करोग हो म्हणजे कॅन्सर तर कॅन्सरवर टाटा मेमोरेबल जे संस्था आहे आपली त्याने खूप भन्नाट मोठं काम केलेलं आहे आणि त्याचा उपचारच करायचा त्याच्यानंतर संशोधन करायचं आणि कॅन्सरविषयी जे काही असेल ते राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय केंद्र म्हणून या टाटा रिसर्च जे सेंटर आहे त्याला त्या ठिकाणी ओळखलं जात असतं तर अशा पद्धतीने वैदिक क्षेत्र झाल्यानंतर आपण आता भारताच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे जाणार आहोत कृषी क्षेत्र मित्रो भारतामध्ये कृषी श संशोधन हे एकोणीसशे पाचमध्ये सुरू झालं आणि भारतीय कृषी संशोधन इंडिय जे इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ते एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्याला विद्यापीठाचा दर्जा मिळाला कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये भारतातील जे अन्नपदार्थ आहेत जे उत्पादन आहे तर त्याच्यावर विकास आणि संशोधन होणं ते देखील महत्त्वाचं होतं आणि मग त्याच पद्धतीनं विकास आणि संशोधन होण्यासाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळा असतील मातीचं प्रशिक्षण असेल कृषीचं प परीक्षण असेल वनस्पतींचं असेल तर याचं विविध विभागांद्वारे विद्यापीठामध्ये कार्य सुरू झालं आणि या संस्थे म मार्फत दिल्ली येथे या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे त्या ठिकाणी भव्य असं ग्रंथालय देखील आहे कृषीविषयक जे एकमेव ग्रंथालय आहे ते दिल्लीला आहे आणि त्याच्यामध्ये गहू असेल कडधान्य असेल गणिताची पिकं असेल भाजीपाला असेल अनेक गोष्टींवर त्या ठिकाणी संशोधन सुरू आहे आणि संशोधन करून एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न कसं वाढता येईल भारताचं त्या पद्धतीनं ते काम करत असतात आणि एका वर्षाहून अधिक जो काम करण्याचं त्यांचं काळ आहे तर त्याच्या मूलभूत प संशोधनामध्ये त्याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना झाला आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना झाल्यामुळेच आपल्याकडे अन्नधान्याची सुबकता आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीपासून जर बघितलं तर शैक्षणिक वाटचाल कशा पद्धतीने झाली तर विज्ञाना विज्ञानासोबत गणित असेल किंवा भूगोल असेल या विषयांमध्ये त्या ठिकाणी भारतानं खूप सारी अशी शैक्षणिक वाटचाल केली म्हणजे साक्षरतेचं प्रमाण पहिल्यांदा आपण बघितलं होतं ते साक्ष साक्षरता साक्षर साक्षरतेचं प्रमाण ते बघितल्यानंतर आता आपण पुढच्या भागामध्ये जे बघणार आहोत का ते बैलांविषयी कायदे असतील स्त्रियांचं योगदान असेल किंवा आर्थिक दुर्बल जे घटक असतात त्यांची भूमिका काय आहे त्याचा अभ्यास आपण पुढच्या पाठामध्ये बघू